जीवन गौरव पुरस्कार देऊन पुरस्कार सन्मानित करणार आहोत। खऱ्या अर्थाने ज्यांनी गेली अनेक वर्ष नमन असेल शक्तित्व असेल या लोककलांच्या माध्यमातून गावागावात वस्ती वस्तीत लोकांचं मनोरंजन तर केलं, मात्र आपल्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं। ज्या ज्या भूमिकेतून ते लोकांसमोर गेले त्या त्या भूमिकेमधून त्यांनी लोकांवर किती प्रभाव पाडलेला आहे, आणि म्हणून आज त्यांच्या वयाच्या उतरत्या काळामध्ये त्यांनी आज सुद्धा तितकंच प्रेम या करणे, म्हणून अशा लोककलावंतांना अशा ज्येष्ठ कलावंतांना सन्मानित करणं या मानवमन लोककला संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे। आणि म्हणून सन्मान्य घडशी खरं तर आज ते स्वतः या ठिकाणी उपस्थित नाहीत, ते आजारी आहेत, मात्र त्यांना पुरस्कार देणं हे आमचं खऱ्या अर्थानं स्वप्न होतं आणि म्हणून त्यांना आपण पुरस्कार देत आहोत। आपण आपल्या जीवनातील बहुतांशी काळ या कोकणच्या लोककलेच्या सेवेत व्यतीत केला, आपली नमन ही लोककला आपण मनोभावी जपली, या कलेच्या उत्कर्षासाठी आपण महत्त्वपूर्ण योगदान दिले, आपला या कलेच्या माध्यमातून रंगमंचावर व पर्यायी समाजात असलेला वावर अधोरेखित करण्यासारखा आहे। आपण आपल्या सादरीकरणातून रसिकांच्या जीवनात असंख्य सुवर्णक्षण पेरले आहेत। आपल्यासारख्या कलेच्या निश्चिंत कलावंतांनी या लोककलांचे खऱ्या अर्थाने जतन व संवर्धन केले आहे, आणि म्हणूनच नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत आपल्यातील कलावंतांचा गौरव करत आहे। आपणास नमन लोककला पुरस्कृत जीवन गौरव पुरस्कार 2023 देऊन गौरवताना आम्हाला अत्यानंद होत आहे। आपले मनपूर्वक अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा। शांताराम गोपाळ घडशी ज्येष्ठ कलावंत यांनी या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन आदरणीय पडळकर साहेब आणि मान्यवरांचे उपस्थिती गौरवण्यात येत आहे। त्यांचे प्रतिनिधी जर कोण आले तर त्यांनी कृपया हा पुरस्कार स्वीकारायचा आहे। सन्मान्य पडळकर साहेब आणि गांधी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान्य शांताराम गोपाळ घडशी यांना हा पुरस्कार प्रदान करत आहे। त्यांच्या वतीनं दीपक बेलोंडे आणि सहकारी या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत, तर मी विनंती करतो की आपण तो पुरस्कार स्वीकारायचा आहे। अत्यंत महत्वाचा क्षण आहे, हा सुवर्ण क्षण आहे, एका कलावंताचा गौरव आहे, हा कलेचा सन्मान आहे, कलावंतांच्या बरोबर कलेचा सन्मान देखील होणं फार महत्वाचं आहे। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला प्रवाहित झालेली आहे आणि त्यासाठी या कलावंताचं योगदान अधोरेखित करण्यासारखं आहे, आणि म्हणून त्यांना सन्मानित करत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे। शांतारामजी घोषी यांना जीवन गौरव पुरस्कार 2023 देऊन सन्मानित करण्यात येत आहे। हे क्षण नक्कीच त्यांना प्रेरणा देतील, त्यांना जगण्याची ऊर्जा देतील आणि इतर कलावंतांना देखील प्रेरणादायी ठरणार हा क्षण आहे। धन्यवाद।